तब्येतीच्या कारणामुळे मुख्यमंत्री महोदय येऊ शकले नाही याची नोंद कृपया पत्रकार मित्रांनी घ्यावी। अलीकडे काही रुसून गेले फुगून गेले असं झालं तसं झालं, आता ते काम करतायत राज्याचे प्रमुख म्हणून त्यांचं काम चांगलं चाललेलं आहे। त्यांच्या जोडीला देवेंद्र जी होतेच एका बाजूला, दुसरी बाजू मोकळी होती, मी तिथं जाऊन उभा राहिलो, आम्ही आता दोघंही त्यांच्या बरोबर चुकलं काय। विकासाच्या कामाच्या करता जर राज्याचा सर्वांगीण विकास होत असेल आणि केंद्रातनं पैसा गडकरी साहेब नरेंद्र मोदी साहेब देत असतील तर का घ्यायचा नाही, का राज्याचा सर्वांगीण विकास करायचा नाही। परंतु दोन दिवसाच्या बातम्या बघा, अजित पवारांनी मीटिंग घेतली, अरे तुझ्या काय पोटात दुखत, मीटिंग घेतली तर काय सह्याद्रीला मी आणि देवेंद्रजी पण होतो, देवेंद्रजी इंडस्ट्रीच्या मीटिंग घेत होते, मी रिसोर्सेस वाढवण्याच्या मीटिंग घेत होतो। उद्याच्याला जर आपल्याला पैसा द्यायचा असेल त्याच व्यवस्थित आला पाहिजे, तिथल्या लिकेजेस थांबले पाहिजे, आणि मुख्यमंत्री हे पद वेगळंच आहे, त्यांना तो सगळा अधिकार आहे। आम्ही दोघांनी बैठका घेतल्या तरी फायनल निर्णय त्यांचाच आहे, तरी देखील कोर्ट वॉर चाललं, ज्यांना उद्योग नाही आता कुठं विरोधी पक्ष नेते झाले, कुठं ह्याला कोर्ट दिसलं आणि कुठलं वॉर दिसलं कुणाला, आणि ते एकाला वाटतंय की त्या दोन उपमुख्यमंत्र्यांचा डोळा एका खुर्चीवर आहे मुख्यमंत्र्याच्या। अरे आम्ही काय बॅग केलंय का, खुर्ची एक असेल तर दोघांचा डोळा तिथं घेऊन कसं काय चालेल, आणि ती खुर्ची भरलेली आहे ना बाबा, व्यक्ती बसलेली आहे, मला खरे काढायचं नव्हतं पण काय होत आम्ही बोललो नाही की एकच बाजू लोकांना दिसती आणि दुसरी बाजू दिसत नाही, आम्ही कामाची माणसं आहे, आम्ही कामाला वाहून घेणारे आहे।